गुड मॉर्निंग. लेट्स सॉल्व नेक्स्ट प्रॉब्लम. शो द अकाउंटिंग इक्वेशंस. फर्स्ट, बिजनेस स्टार्टेड विद अ कैपिटल ऑफ ₹6 लाख. सेकंड, मशीनरी परचेज ₹2,30,000 बाय इमीडिएटली पेइंग कैश ₹30,000. थर्ड, परचेज गुड्स वर्थ ₹40,000 फॉर कैश एंड ₹45,000 ऑन अकाउंट. फोर्थ, डिपॉजिटेड इन टू बैंक ₹4,50,000. फिफ्थ, पेड ए चेक फॉर ₹2 लाख टू सप्लायर ऑफ प्लांट एंड मशीनरी. सिक्स्थ, ₹70,000 कैश सेल्स ऑफ गुड्स कॉस्टिंग ₹50,000. सेवन्थ, विड्रॉन बाय द प्रोप्राइटर ₹35,000 कैश फॉर पर्सनल यूज. एट्थ, इंश्योरेंस पेड बाय चेक ₹2,500. नाइन्थ, सैलरी ₹5,500 वेर आउटस्टैंडिंग. एंड टेंथ, फर्नीचर परचेज ₹30,000. सो लेट स्टार्ट. हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. टुडे वी विल सॉल्व अगेन द अकाउंटिंग इक्वेशंस, दैट इज ट्रांजैक्शंस इन द फॉर्म ऑफ अकाउंटिंग इक्वेशन. ओके, आवर अकाउंटिंग इक्वेशन इज एसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कैपिटल. वी हैव गिवन द न्यू प्रॉब्लम ऑलरेडी टू यू. सी दैट प्रॉब्लम एंड नाउ वी विल सॉल्व one by one all the transactions in the format of assets is equal to liabilities plus capital. Okay, so see the first transaction is started business with capital ₹6 lakhs. Okay, so I will write down the first transaction. Started business with capital, it means ₹6 lakh cash is coming into the business, so cash of business is increasing. So here cash 6 lakhs, then there will not be any liability of the business, so dash in liabilities, that is liabilities of outsiders. And as the owner invested ₹6 lakhs into the business as capital, capital will increase from 0 to ₹6 lakhs, so it will be 6 lakhs. Okay, so aata total karayche aplyala, ashi total madhe lihilyamule tumhala vyavasthit lakshat yetu ki pratyek accounting pratyek transaction nantar accounting equation tally hota hai. So total of assets is 6 lakhs is equal to dash means 0 plus 6 lakhs. So 6 lakhs is equal to 6 lakhs. Equation tally झालेला आहे. Okay, now the second transaction. See the second transaction in your notebook. The entry is machinery purchased ₹2,30,000 by immediately paying cash ₹30,000. It means they have purchased machinery worth ₹2,30,000. मशीनरी त्यांनी 2,30,000 परचेस केलेली आहे. अँड फ्रॉम दॅट अमाऊंट ₹30,000 पेड इमिजिएटली, म्हणजे 30,000 रुपये लगेच कॅशमध्ये पेड केले. उरलेले 2 लाख रुपये हे तसेच ठेवलेले आहेत, म्हणजे उरलेल्या 2 लाखाचा 2 लाखचा व्यवहार हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, त्यामुळे त्याच्यामुळे क्रेडिटर्स ही नवीन लायबिलिटी निर्माण होणार आहे. ओके, सो सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस्ड मशीनरी on cash and credit, you can write as well as also purchase machinery on cash as well as credit, manje part of machinery is purchased on cash and part of machinery is purchased on credit, asa tyacha artha aahe. 2,30,000 cha vyavhar zalela aahe, tyatle 30,000 lagech cash deun takleli aahe ani 2 lakhachi udhari thevleli aahe, asa shuddha marathit tyacha artha aahe. 30,000 रुपये लगेच दिल्यामुळे आपली कॅश कमी होणार आहे. कॅश 6 लाख रुपये आहे मागच्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेला, त्याच्यातून 30,000 रुपीज मायनस होणार आहेत,
आणि त्यामुळे कॅश विल बी रुपीज 5,70,000. ओके, मशीनरी नावाची नवीन ॲसेट धंद्यामध्ये निर्माण होणार आहे. ही ॲसेट 2,30,000 निर्माण होणार आहे बिकॉज वी हॅव परचेस्ड मशीनरी वर्थ रुपीज 2,30,000. त्यानंतर लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये नॉन ट्रेड क्रेडिटर्स असं त्यांना म्हणतात. तुम्ही नॉन ट्रेड क्रेडिटर्स असं पण लिहू शकता किंवा क्रेडिटर्स कंसात नॉन ट्रेड असं पण लिहू शकता. ट्रेडिंगमधून क्रेडिटर्स निर्माण झालेले नाही आहेत. ट्रेडिंग म्हणजे परचेस आणि सेल, याच्यामधून निर्माण झालेले नाही आहेत. तर ॲसेट विकत घेताना क्रेडिटर्स ही लायबिलिटी निर्माण झालेली आहे, देणं निर्माण झालेलं आहे. सो दे आर कॉल्ड ॲज नॉन ट्रेड क्रेडिटर्स. हे नॉन ट्रेड क्रेडिटर्स 2,00,000 निर्माण होणार आहेत. याचं कारण 30,000 ऑलरेडी कॅश पेड करून झालेली आहे. आणि देर विल नॉट बी एनी चेंज इन कॅपिटल, सो कॅपिटल विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 6,00,000. ओके, आता टोटल करायचे. टोटल आफ्टर द सेकंड ट्रान्झॅक्शन 5 + 2, 7 + 1 मीन्स 8,00,000 इज इक्वल टू 2,00,000 प्लस 6,00,000. ओके, समजतं सगळ्यांना. नाव सी द थर्ड ट्रान्झॅक्शन. परचेज गुड्स वर्थ रुपीज 40,000 फॉर कॅश अँड रुपीज 45,000 ऑन अकाउंट. याचा अर्थ आहे 40,000 गुड्स परचेस केलेले आहेत रोख पैसे देऊन आणि 45,000 गुड्स हे उधारीने परचेस केलेले आहेत, ऑन अकाउंट परचेस केलेले आहेत, असं त्याचं मिनिंग आहे. ओके, सो नाव वी विल सॉल्व थर्ड ट्रान्झॅक्शन. द थर्ड ट्रान्झॅक्शन इज ऑफ परचेस गुड्स ऑन कॅश ॲज वेल ॲज क्रेडिट. So, third, purchased goods on cash and credit. Okay, this is the transaction in short form. See the transaction. They have purchased goods worth rupees 40,000 for cash. So, cash will be reduced by 40,000. Our cash is 5,70,000. Minus 40,000, so cash will remain 5,30,000. Okay, cash machinery will remain as it is, as there will not be any change in machinery due to purchase of goods. Now they have purchased rupees 45,000 worth goods on credit, so they are total, they are purchasing total goods worth rupees 85,000. So new asset, that is purchases, you can call it purchases or goods. New asset, navin asset nirman hoti hai. Ya navin asset chi kimmat total cash ni purchase kelele 40,000 aani credit ni purchase kelele 45,000. Ashi total 85,000 chi cash, 85,000 chi goods अशी ॲसेट निर्माण होते. ओके, नाव क्रेडिटर्स. हे पहिले आपले नॉन ट्रेड क्रेडिटर्स तसेच्या तसे आहेत. नॉन ट्रेड क्रेडिटर्स 2,00,000 आणि आता ट्रेड क्रेडिटर्स निर्माण होणार आहेत. दीज क्रेडिटर्स आर फ्रॉम परचेस ऑफ गुड्स, सो दे आर नोन ॲज ट्रेड क्रेडिटर्स. ट्रेड क्रेडिटर्स नवीन निर्माण होणार आहेत 45,000 बिकॉज दे हॅव परचेस गुड्स वर्थ रुपीज 45,000 ऑन क्रेडिट. 45,000 गुड्स त्यांनी क्रेडिटवर परचेस केलेले आहेत, त्यामुळे हे ट्रेड क्रेडिटर्स नवीन निर्माण होणार आहेत. त्यामुळे टोटल क्रेडिटर्स 2,45,000 असे होणार आहेत आता, हे लक्षात घ्या. ओके, अँड देअर विल नॉट बी एनी चेंज इन कॅपिटल, सो कॅपिटल विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज रुपीज 6,00,000. अंडरस्टूड? कॅपिटल तसंच्या तसं राहणार आहे. लेट्स टॅली, टोटल करूया आपण इक्वेशनची आणि बघूया की आफ्टर दिस ट्रान्झॅक्शन इक्वेशन टॅली होतं आहे की नाही. 5,30,000 + 2,30,000
7,60,000 plus 85,000. Let's make the total. Total assets are 8,45,000 is equal to 2,45,000. Total creditors means total liabilities here 2,45,000 plus 6 lakhs. So 6 lakhs plus 2,45,000 is equal to 8,45,000. Question tally होता है या transaction number. Okay. Now see the next transaction. Deposited into bank rupees 4,50,000. Okay. So fourth transaction. Deposited into bank rupees 4,50,000. So this is the transaction. याचा अर्थ त्यांनी बँकेमध्ये 4,50,000 रुपये भरलेले आहेत. कॅश वर कॅश इज 5,30,000. या कॅश मधून त्यांनी 4,50,000 बँकेत भरले, त्यामुळे 4,50,000 त्याच्यातून वजा होतील आणि त्यामुळे बँकेमध्ये फक्त 80,000 कॅश मध्ये फक्त 80,000 रुपीज उरतील. 5,30,000 80,000 कॅश बँकेकडे गेलेली आहे. नवीन ऍसेट निर्माण होईल कॅश ऍट बँक नावाची आणि त्यामुळे ती ऍसेट असणार आहे 4,50,000 रुपयांची. कळतंय सगळ्यांना? मशीनरी विल रिमेन ॲज इट इज, देर विल नॉट बी एनी चेंज इन मशीनरी, दॅट इज 2,30,000. अँड देर विल नॉट बी एनी चेंज इन गुड्स, दॅट इज स्टॉक. यू कॅन ऑल्सो से स्टॉक टू दिस टर्म. इट विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज रुपीज 85,000. देर विल नॉट बी एनी चेंज इन क्रेडिटर्स, सो नॉन ट्रेड क्रेडिटर्स 2 lakhs. And trade creditors rupees 45,000. त्यामुळे total amount same राहणार आहे 2,45,000 आणि capital will remain as it is, that is rupees 6 lakhs. Okay. So आता tally करूया आपण. Total. या सगळ्याची टोटल आहे 8,45,000 इज इक्वल टू 2,45,000 प्लस 6 lakhs, दॅट इज 8,45,000. ओके. आफ्टर फोर्थ ट्रान्झॅक्शन द टोटल वॉज 8,45,000 इज इक्वल टू 2,45,000 प्लस 6 lakhs. See now the next transaction. Paid by check rupees 2 lakhs to supplier of plant and machinery. Plant and machinery credit वर purchase केली होती आपण आधीच्या transaction मध्ये, second transaction मध्ये 2,30,000 ची machinery purchase केली होती. 30,000 immediately paid केले होते. 2 lakh रुपये राहिले होते आपले द्यायचे, which are known as non-trade creditors. 2 lakhs ते आता पेड करून टाकलेत असं सांगितलेलं आहे आणि बाय चेक असं सांगितलंय. सो देअर विल नॉट बी एनी चेंज इन कॅश, कॅश विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज रुपीज 80,000. फ्रॉम बँक वी विल डिडक्ट रुपीज 2 lakhs बिकॉज द पेमेंट इज मेड बाय चेक. सो 4,50,000 मायनस 2 lakhs इज इक्वल टू 2,50,000. मशीनरी विल रिमेन ॲज इट इज अँड स्टॉक, दॅट इज स्टॉक ऑफ गुड्स विल रिमेन ॲज इट इज. Now from trade creditors 2 lakhs we will deduct rupees 2 lakhs because payment is made. So trade creditors 0 राहणार आहेत and non-trade creditors 0 राहणार आहेत आणि trade creditors 45,000 जसेच्या तसे राहणार आहेत. या ठिकाणी आपण क्रेडिटर्सचे दोन प्रकार बघितलेत. बघा, नॉन ट्रेड क्रेडिटर्स म्हणजे गुड्स परचेस करण्याच्या पेक्षा वेगळे क्रेडिटर्स, ॲसेट परचेस करताना वगैरे जे आपण उधारी ठेवणार आहोत त्यांना नॉन ट्रेड क्रेडिटर्स असं म्हणतात आणि जेव्हा गुड्स परचेस केले जातात उधारीने तेव्हा त्यांना ट्रेड क्रेडिटर्स असं म्हणतात. त्यामुळे ते तसेच्या तसे राहतील. नॉन ट्रेड क्रेडिटर्समधून 2 lakh जातील अँड देर विल नॉट बी एनी चेंज इन कॅपिटल, सो इट विल रिमेन ॲज इट इज. सो लेट्स मेक द टोटल. टोटल विल बी
2 लाख रुपये आपण पेड केलेत म्हणजे ऑब्व्हियसली या टोटल मधून 2 लाख कमी होणार आहे. सो 6,45,000 यांची टोटल आहे. इज इक्वल टू 45,000 प्लस 6 लाख्स. अंडरस्टूड. नाउ द नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, कॅश सेल्स ऑफ गुड्स कॉस्टिंग ₹50,000 फॉर ₹70,000. याचा वाक्याचा अर्थ असा आहे की 50,000 रुपये कॉस्ट असलेले गुड्स कॅश सेल्स, याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे गुड्स सोल्ड फॉर कॅश, 50,000 कॉस्ट असलेले गुड्स 70,000 रुपीज ना फॉर कॅश विकलेले आहेत. म्हणजे 50,000 चे गुड्स दिले आणि 70,000 रुपये कॅश घेतलेली आहे असा याचा अर्थ आहे. ओके, सो अवर कॅश विल इन्क्रीज. कॅश आपली 80,000 होती प्लस 70,000, सो कॅश 1,50,000 होईल. बँक बॅलन्स विल नॉट चेंज, सो बँक बॅलन्स विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 2,50,000. मशिनरी विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 2,30,000. गुड्स, दॅट इज स्टॉक ऑफ गुड्स विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 85,000. कॅशमध्ये 70,000 ॲड होणार आहेत बिकॉज वी हॅव सोल्ड गुड्स फॉर कॅश वर्थ ₹50,000 फॉर ₹70,000. सो वी आर रिसिविंग 70,000 कॅश. अँड ॲज वी आर सेलिंग गुड्स वी विल डिडक्ट फ्रॉम स्टॉक द गुड्स वर्थ ₹50,000. ओके, ज्यावेळी 50,000 चे गुड्स आपल्याकडनं जात आहेत त्यावेळी स्टॉकमधून 50,000 चे गुड्स कमी झालेले दिसतील. सो स्टॉक होणार आहे 35,000. स्टॉक होणार आहे 35,000. ट्रेड क्रेडिटर्स 45,000 जसेच्या तसे होणार आहे. देअर विल नॉट बी एनी चेंज इन देम. 6 लाख्स कॅपिटल हे 6 लाख रुपीज आहे बघा. आणि आता या ठिकाणी काय झालंय तर आपल्या स्टॉकमधनं 50,000 चे गुड्स गेलेत पण आपल्याकडे कॅश 70,000 आली आहे. म्हणजे जो डिफरन्स आहे 20,000 तेवढा प्रॉफिट झालेला आहे अँड प्रॉफिट विल बी ॲडेड इन कॅपिटल. सो प्लस 20,000. सो कॅपिटल विल बी 6,20,000. ओके, टॅली करूया. टोटल करूया. आता टोटल विल बी 6,65,000. याची टोटल 6,65,000 इज इक्वल टू 45,000 प्लस 6,20,000. 6,20,000 प्लस 45,000 मीन्स 6,65,000 इज इक्वल टू 6,65,000. ओके, नाव द नेक्स्ट, सी द नेक्स्ट एंट्री. विड्रॉन बाय द प्रोप्रायटर ₹35,000 कॅश फॉर पर्सनल यूज. सो कॅश विड्रॉन फॉर पर्सनल यूज ₹35,000. दिस इज द ट्रान्झॅक्शन. अँड नाव वी सॉल्व दिस. ॲज कॅश इज विड्रॉन वी विल डिडक्ट ₹35,000 फ्रॉम कॅश. कॅश 1,50,000 मायनस 35,000 इज इक्वल टू 1,15,000. ओके, बँक बॅलन्स विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 2,50,000. मशिनरी तशीच्या तशी राहणार आहे 2,30,000. अँड स्टॉक विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज ₹35,000. लक्षात घ्या, या ठिकाणी ओनरनी कॅश विथड्रॉ केली आहे म्हणून कॅशमधून कॅश गेलेली दिसते. जर ओनरनी गुड्स विथड्रॉ केले पर्सनल यूजसाठी तर कॅश तशीच्या तशी राहील आणि गुड्समधून म्हणजे स्टॉकमधून तेवढे गुड्स कमी झालेले दिसतील. ओके, क्रेडिटर्समध्ये काहीही फरक पडणार नाही. ट्रेड क्रेडिटर्स ₹45,000, दॅट इज द सेम अमाऊंट. अँड नाव कॅपिटल. कॅपिटल इज 6,20,000 and cash withdrawn by the proprietor for personal use is drawings and drawings should be always deducted from capital. So we will deduct 35,000 drawings from capital and remaining capital will be 5,85,000. Okay, tally koruya. Let's tally.
टोटल विल बी 5,30,000, सॉरी 6,30,000, इज इक्वल टू 45,000 प्लस 5,85,000 प्लस 45,000 मीन 6,30,000 इज इक्वल टू 6,30,000। ओके, नाउ द नेक्स्ट ट्रांजैक्शन, आफ्टर सेवंथ ट्रांजैक्शन द टोटल वाज 6,30,000 इज इक्वल टू 45,000 प्लस 5,85,000। नेक्स्ट ट्रांजैक्शन, इंश्योरेंस पेड बाय चेक ₹2,500, एज द इंश्योरेंस मीन्स इंश्योरेंस प्रीमियम, विम्याचा हप्ता पेड केलाय चेकनी, देर विल नॉट बी एनी चेंज इन कॅश, अँड नाव फ्रॉम बँक बॅलन्स वी हॅव टू डिडक्ट 2,500। ओके, सो द अमाऊंट विल बी 2,47,500। मशीनरी विल रिमेन ॲज इट इज, स्टॉक विल रिमेन ॲज इट इज, ट्रेड क्रेडिटर्स विल नॉट चेंज, अँड कॅपिटल इन्शुरन्स प्रीमियम ₹2,500 इज एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस, सो वी हॅव टू डिडक्ट ₹2,500 फ्रॉम कॅपिटल, सो द अमाऊंट विल बी 5,82,500। ओके, नाव लेट्स टॅली, as bank balance is reducing by ₹2,500, we have to reduce from 6,30,000 to 2,500, then we will get the new total, so the amount will be 6,27,500 is equal to trade creditors 45,000 plus 5,82,500, टोटल इज 6,27,500। ओके, नाव द नेक्स्ट ट्रांजॅक्शन, सॅलरी आउटस्टँडिंग ₹5,500। सॅलरी आउटस्टँडिंग याचा अर्थ सॅलरी पेएबल असा होतो, म्हणजे पेड केलेली नाही आहे, सो देर विल नॉट बी एनी चेंज इन कॅश, कॅश अमाऊंट विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 1,15,000, बँक बॅलन्स विल रिमेन ॲज इट इज, दॅट इज 2,47,500, मशीनरी सेम 2,30,000, स्टॉक नो चेंज इन स्टॉक 35,000, नो चेंज इन ट्रेड क्रेडिटर्स 45,000, ट्रेड क्रेडिटर्स 45,000, and new liability will be created, that is outstanding salary ₹5,500. We can also add in trade creditors outstanding salary 5,500, afterwards we will add, so the total will be 50,500, total liabilities will be 50,500. Now the capital, capital was ₹5,82,500, and now the salary outstanding is ₹5,500. ही आउटस्टँडिंग सॅलरी जरी पेएबल असली तरी ती चालू वर्षाचाच खर्च आहे, ती चालू वर्षाच्याच खर्चात ॲड केली पाहिजे, त्यामुळे चालू वर्षाचे एक्सपेन्सेस वाढणार आहेत आणि ते एक्सपेन्सेस नेहमी कॅपिटलमधून डिडक्ट करावे लागतात, सो 5,500 आपण डिडक्ट करणार आहोत कॅपिटलमधून, so the new balance will be 5,77,000. let's tally total kumya, total assets will be 6,27,500 is equal to 50,500 plus 5,77,000, the total is 6,27,500. ओके, नाव द लास्ट ट्रान्झॅक्शन ऑफ टुडेज प्रॉब्लेम, फर्निचर परचेस ₹30,000,
for cash or on credit is not given. Means it is for cash. Furniture purchase rupees 30,000 for cash. So cash 1,15,000 madhun. As we are purchasing furniture worth rupees 30,000, we have to deduct 30,000. So 85,000. Okay. Then bank balance will remain as it is. 2,47,500. Machinery as it is 2,30,000. Stock as it is 35,000. Now total liabilities, trade creditors 45,000 and outstanding salary 5,500. हे जसंच्या तसं राहणार आहे. आता फर्निचर परचेस केल्यामुळे कॅश जेव्हा 30,000 जाणार आहे त्यावेळेला फर्निचर नावाचे ॲसेट निर्माण होणार आहे, त्यामुळे ॲसेट्समध्ये फर्निचर नावाचे ॲसेट वाढेल रुपीज 30,000. जर समजा हे फर्निचर ऑन क्रेडिट परचेस केलं असतं तर इथे फर्निचर ही ॲसेट वाढली असती, कॅशमधून 30,000 वजा झाले नसते कारण आपण ते उधारीने घेतलेलं आहे आणि नवीन लायबिलिटी निर्माण झाली असती या ठिकाणी नॉन ट्रेड क्रेडिटर्स फर्निचरसाठी 30,000. समजतं? या ठिकाणी कॅश गेलेली आहे आणि फर्निचर नावाचे ॲसेट निर्माण झालेली आहे. लायबिलिटीजमध्ये काही बदल झालेला नाही आणि कॅपिटलमध्ये सुद्धा काहीही बदल होणार नाही. 5,77,000 विल रिमेन, अमाऊंट विल रिमेन ॲज इट इज. वी आर परचेसिंग फर्निचर, कॅश इज गोईंग आउट अँड फर्निचर दॅट इज वन ॲसेट इज कमिंग इन. लेट्स टॅली. Total assets will be 6,27,500. Total liabilities 50,500 plus 5,77,000. 5,77,000 plus 50,500 is equal to 6,27,500. So 10 transactions नंतर सुद्धा आपलं accounting जे आहे ते बरोबर आहे कारण ते इक्वेशन टॅली होत आहे. ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल हे इक्वेशन प्रत्येक ट्रान्झॅक्शन्समध्ये एंट्रीज करून झाल्यानंतर टॅली झालं पाहिजे, म्हणजे आपण जे सॉल्व करतो ते बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, दॅट्स ऑल फॉर टुडे.